अजून पण लख आठवते, भारत विरुद्ध पाकिस्तान टेस्ट मॅच सुरू होती. मॅचचा पहिला दिवस पहिली ओव्हर, इरफान पठाण बॉलिंग करत होता. पहिले तीन बॉल डॉट गेले आणि चौथ्या पाचव्या आणि सहाव्या बॉलवर इरफान पठाणनं विकेट काढल्या. पाकिस्तान विरुद्ध टेस्ट मॅच मध्ये पहिल्या ओव्हरला हॅट्रिक निघाली होती. आता समोरच्या बॉलरनं आपल्या टीमची हवा अशी टाईट केल्यानंतर कुठलीही टीम ढेपाळणार, पण पाकिस्ताननं काय केलं तर त्यांनी फाईट दिली. ती साधी सुधी नाही, ती टेस्ट मॅच पाकिस्ताननं जिंकली थोड्या नाही तर 341 रन्सनं. 3-0 अशी स्थिती असताना पाकिस्ताननं कमबॅक केलं. ही पाकिस्तानच्या टीमची जिगर होती. समोर बलाढ्य टीम इंडिया असली तरीही. मग आता काय झालं तर आता पाकिस्तान हारलं, टेस्ट मॅच मध्ये हारलं, एकदा नाही दोनदा हारलं, घरच्या ग्राउंडवर हारलं. आणि स्टोरी सांगायचं कारण म्हणजे बांगलादेशकडून हारलं. पाकिस्ताननं बांगलादेशकडून फक्त एक टेस्ट मॅच हारली तेव्हा या गोष्टीची चर्चा झाली होती, पण आता पाकिस्ताननं बांगलादेशकडून व्हाईट वॉश मिळवलाय आणि हीच गोष्ट थेट मुळावर घाव करणारी ठरलीय. कारण यामुळे चर्चा सुरू झालीय पाकिस्तानचं क्रिकेट संपायच्या मार्गावर आहे का या गोष्टीची. पण फक्त बांगलादेशकडून हारल्यामुळं पाकिस्तानचं क्रिकेट संपायच्या मार्गावर आहे का, या गोष्टीला इतर कुठली कारणं आहेत का, समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी बघूयात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश टेस्ट मध्ये नेमकं काय झालं. तर पहिल्या टेस्ट मध्ये पाकिस्ताननं सगळे मेन पेस बॉलर्सच उतरवले आणि बांगलादेशनं टर्निंग पिचवर स्पिनर्सच्या जोरावर त्यांच्या खोऱ्यानं विकेट्स काढल्या. पाकिस्तान थोडक्यात नाही 10 विकेट्स नारलं. मग आली दुसरी टेस्ट. पाकिस्तानला जिंकण्याची पूर्ण आशा होती, पण त्या मॅच मध्ये काय झालं तर बांगलादेशनं 6 विकेट्सनं मॅच जिंकली. सलग 2 मॅचमध्ये 2 पराभव पचवलेल्या पाकिस्तानला व्हाईट वॉश सहन करावा लागला. दुर्दैवाची गोष्ट ही होती की आतापर्यंतच्या इतिहासात बांगलादेशनं पाकिस्तानला कधीच टेस्ट क्रिकेटमध्ये हरवलं नव्हतं. यावेळी त्यांनी हरवलं आणि तेही सहज साधं नाही तर त्यांच्याच होम ग्राउंडवर जाऊन सलग 2 टेस्ट मॅचेसमध्ये. साहजिकच ही गोष्ट पाकिस्तानला डॅमेज करणारी ठरली. या डॅमेजमध्ये कशाची भर पडली तर पाकिस्तानमध्येच मागच्या 10 टेस्ट मॅचपैकी एकही टेस्ट मॅच जिंकलेली नाही. त्यांना फार तर मॅच ड्रॉ करणं जमलं, पण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि आता बांगलादेश, पाकिस्तानला कुणीच सुट्टी दिली नाही. याचा फटका पाकिस्तानला बसला तो म्हणजे त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये खालच्या नंबरवर जावं लागलं. या लिस्टमध्ये भारत 1 नंबरवर आहे, ऑस्ट्रेलिया 2 नंबरवर, बांगलादेश 4 नंबरवर आणि पाकिस्तान 8व्या नंबरवर. भारताचे परसेंटेज 68.52 तर पाकिस्तानचा परसेंटेजचा आकडा आहे 19.05. थोडक्यात पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठणं यंदाही अवघड झालंय. आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2 सायकल झाल्या, पण पाकिस्तानला एकदाही फायनल पर्यंत जाणं जमलं नाही. यावेळी त्यांच्या होम ग्राउंडवर जास्तीत जास्त मॅचेस होणार होत्या, त्यामुळे त्यांना पुढे जाण्याची चांगली संधी मिळाली होती, पण ही संधी हुकली कारण त्यांनी पद्धतशीर माती खाल्ली. आता पुढच्या सायकलमध्ये पाकिस्तानला ऑस्ट्रेलियात जावं लागणार, इंग्लंडला जावं लागणार, म्हणजेच आधीच उल्लास त्यात फाल्गुन मास होणार. म्हणजेच सलग 4थ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला पाकिस्तान 2 टीम्सला फायनल खेळताना लांबूनच बघणार. पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सोबतच दुसरा फटका बसू शकतो, तो म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये होणारं नुकसान. पाकिस्तानला 2025ला होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद मिळालं. आता तसं पाकिस्तानला एशिया कपचं यजमानपद मिळालं होतं, पण भारतानं पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला आणि एशिया कप पाकिस्तानमधून बाहेर पडला. पण चॅम्पियन्स ट्रॉफी बद्दल मात्र पाकिस्तान प्रचंड आशावादी आहे. भारत नाही आला तर नाही आला, आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्येच घेणार, तिथून हलवणार नाही. यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ठाम होतं, त्यासाठी त्यांनी जुळवाजुळव सुद्धा सुरू केली होती. म्हणजे काय केलं तर स्टेडियमचं रिनोव्हेशन करण्यासाठी पैशांची तरतूद केली, 17 बिलियन दिले, कारण त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी अगदी उत्साहात आपल्याकडे घ्यायची, ज्याची आशा त्यांनी अजूनही सोडलेली नाही. या चॅम्पियन्स ट्रॉफीला ICCचा हिरवा कंदील असला तरी भारताचा नाहीये. भारत आणि पाकिस्तानमधले राजकीय संबंध बघता भारताची टीम पाकिस्तानमध्ये खेळायला जाण्याची शक्यता कमी आहे. सोबतच सुरक्षेचं कारण हा मोठा विषय आहे. एखाद्या इंटरनॅशनल सिरीजसाठी अनेक टीम्स, त्यांचे फॅन्स जगभरातून त्या त्या देशात येत असतात. अशावेळी सगळ्यात मोठा ताण असतो तो सुरक्षा व्यवस्थेवर. जेव्हा बांगलादेशची टीम पाकिस्तानमध्ये खेळायला गेली तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी आर्मीला बोलवावं लागलं. प्रत्येक माणूस, प्रत्येक जागा मार्क करण्यात आली. बांगलादेशच्या टीमच्या सुरक्षेसाठी प्रचंड खर्च आणि माणसं पाकिस्ताननं कामाला लावली. हे सगळं फक्त एक टीम पाकिस्तानात आल्यावर करायला लागलं होतं. जेव्हा अनेक टीम्स आणि अनेक फॅन्स येणार असतील
तेव्हाही अर्थातच सुरक्षा हाच प्रश्न मोठा ठरणार. त्यातही जर भारतासारखा देश पाकिस्तानात येणार नसेल तर बाकीच्या टीम्स आणि त्यांचे फॅन्सही नाक मुरडणार आणि पाकिस्तानला बॅकफुटवर जावं लागणार. तरीही पाकिस्तानला आशा होती ती म्हणजे ICC कडून मदत मिळेल. पण आता ICC वर जय शहा चेअरमन म्हणून निवडून गेलेत. जय शहा यांचं पॉलिटिकल कनेक्शन पाहिलं तरी सहज लक्षात येतं की भारतीय टीम काय पाकिस्तानात जात नसते. मग असं झालं तर पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीवरची दावेदारी सोडावी लागणार. त्यांनी केलेला खर्च वाया जाणार. सोबतच इतक्या वर्षांनी देशात होत असलेली प्रचंड महसूल मिळवून देऊ शकणारी क्रिकेटच्या पूर्ण सिस्टीमला बूस्ट देणारी ट्रॉफी देशाच्या बाहेर जाईल. त्यात ही गोष्ट सारखीच होत असल्यानं पुढच्या वेळी पाकिस्तानला कुठल्या स्पर्धेचं होस्टिंग देण्याआधी ICC 10 वेळा विचार करेल. होणारं नुकसान लॉंग टर्म असेल, परिणाम पाकिस्तानच्या क्रिकेटवर होईल. यात पाकिस्तानचं टेन्शन वाढवते ते त्यांचं क्रिकेट बोर्ड. टेस्ट सिरीज हरल्यानंतर आगामी टेस्ट मॅचेस बघता रेडबॉल क्रिकेटची तयारी करायची सोडून पाकिस्ताननं प्लेयर्स लाईक अ नियोजित व्हाइट बॉल टुर्नामेंटची तयारी करायला लावली आहे. अशी सिरीज जी देशांतर्गत आहे, ज्यात इंटरनॅशनल प्लेयर्स फक्त पाकिस्तानचे आहेत, पण तरी पाकिस्ताननं तयारी सुरू केली. पाकिस्तानचे प्लेयर्स याच्यानंतर टेस्ट सिरीज खेळतील, त्याच्या आधी त्यांना रेड बॉल क्रिकेटचा एकही बॉल खेळायला मिळणार नाहीये. ते प्रॅक्टिस व्हाइट बॉलच्या मॅचेस खेळून करणार आणि आव्हान देणार रेड बॉलवर होणाऱ्या टेस्ट क्रिकेटमध्ये. यावरूनच काय गत होऊ शकते हे लक्षात येतं. पण असं कुठल्या देशाचं क्रिकेट संपतं होय? तर वाटत नसलं तर केनियाची टीम आठवा. कधी काळी वर्ल्ड कप सेमीफायनलला गेलेल्या या टीमला नंतर स्थानही टिकवता आलं नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या क्रिकेट बोर्डात झालेले अंतर्गत वाद, त्यांच्या देशात न झालेल्या मॅचेस आणि समोर कुठलीही टीम आली तरीही होणारा पराभव, यामुळं केनियाचं क्रिकेट आता असून नसल्यासारखं आहे. आपल्याला थेट त्यांना बसलेला दणका दिसत असला तरी त्यामागची प्रोसेस मोठी होती जी टप्प्यामधून पार पडली होती. पाकिस्तानला हे करायचं नसेल तर त्यांना आपल्या देशात खेळावं लागेल, त्यांना आपल्या देशात जिंकावं लागेल, त्यांच्या बोर्डाला डोकं लावावं लागेल. नाहीतर इरफान पठाणच्या हॅट्रिक नंतरही टेस्ट जिंकणारं पाकिस्तान टिकेल ते लिंबू टिंबू टीम म्हणूनच.